आपल्या अनागुंती कारभारामुळे आणि अनधिकृत बांधकामांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये बिल्डरकडून 60 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी स्थानिक भाजप नगरसेवकांविरुद्ध भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. भिवंडी शहरातील कामतघर येथील शामदानी हाईट्सच्या जागेवर जाऊन बिल्डर विकासकुमार गणपतलाल राठी यांस वारंवार मारहाण आणि शिवीगाळ करून 20 लाखांची खंडणी उकळणाऱ्या 3 जणांविरुद्ध ठाणे खंडणी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या आदेशानुसार भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या 3 भाजपचे गटनेता निलेश चौधरी, प्रभाग समिती 3 सभापती हनुमान चौधरी, नगरसेविका योगिता पाटील यांचे पती महेश पाटील यांचा यामध्ये समावेश असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणी निलेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विकासकुमार राठी यांनी केलेले आरोप खोटे व राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप केला असून तर बिल्डर विकासकुमार गणपतलाल राठी यांनी आपल्याकडून 60 लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा व यापूर्वीच 20 लाख रुपये दिल्याचे सांगितले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतीलच, पण मात्र यामुळे भिवंडीतील राजकीय वातावरण हे चांगलंच ढवळून निघालं आहे. या संपूर्ण घटनेचा आणि बातमीचा आढावा घेतला आहे आमचे भिवंडीचे प्रतिनिधी मोनीश गायकवाड यांनी. आमच्या विभागातील जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. बिल्डरला धमकी देऊन खंडणी वसूल केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर या खंडणी जे नगरसेवक आहेत यापूर्वीचे जी हे जे नगरसेवक आहेत यांची पूर्वीची प्रॉपर्टी काय होती आणि आता जी प्रॉपर्टी या बाबतीमध्ये खंडणी पथकाने चौकशी करावी, कारण आता जे 9 करोडचा बंगला बांधला गेलेला आहे इतके पैसे यांच्याकडून कुठून आले, कारण यापूर्वी यांचे 1 इंच देखील जागा विकली गेलेली नाही किंवा 1 इंच फ्लॅट विकला गेलेला नाही, तर इतके पैसे यांच्याकडून कुठून उपलब्ध झाले 9 करोड रुपये. तर याची खंडणी पथकाने चौकशी करावी, कारण 2002 पासून जे नगरसेवक निवडून येतात या विभागामध्ये या प्रत्येकाची भले मी असेल माझी देखील चौकशी करावी आणि मी किती माझी प्रॉपर्टी काय आणि मी किती प्रॉपर्टी बनवली आणि या समोरचे जे आता ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत जे बिल्डर लोकांकडून खंडणी वसूल करतात आणि जे बिल्डरवर अत्याचार करतात अशा लोकांची चौकशी करावी आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. नाम विकास राठी आहे. मैं यहाँ पे बिल्डिंग लाइन का काम करता हूँ, कंस्ट्रक्शन का. मेरा कामतघर में काम चालू है. वहाँ के स्थानिक नगर सेवक हमारे वार्ड के नीलेश चौधरी, महेश पाटिल, योगिता पाटिल का हस्बैंड है और हनुमान चौधरी, ये तीनों वहाँ पे पैनल सिस्टम होने की वजह से 4 नगर सेवक लगते हैं. मेरे को बार बार वो आके एक ही बात बोल रहे हैं, तू इधर काम कर रहा है, हमको कुछ देगा नहीं क्या, हमारा क्या बनता है, जान से मारने की धमकी दे रहे, बार बार बिल्डिंग गिराने की धमकी दे रहे. ऐसे करके उन्होंने मेरे से 20 लाख रुपए पहले ले लिए, फिर बोलते अभी हमारे घर का मुहूर्त है. उन्होंने 9 करोड़ का घर बनाया, बोलते हमारे घर का मुहूर्त है, हमको और पैसा चाहिए, पैसा दे नहीं तो तू तो गया, तेरी तो लग गई, तेरी बिल्डिंग जाएगी, तेरे को जान से मार देंगे, नहीं तो पैसा दे. 20 लाख लेने के बाद मैं उनको बोला साहब अभी नहीं है और कहाँ से लाऊंगा और इतना दे चुका हूँ आपको, तो बोलते तेरी घर बेच, तेरी बीवी को बेच, तेरी बीवी के जेवर बेच, तेरी माँ को बेच, हमको मतलब नहीं है, हमको पैसा आज के आज चाहिए, नहीं तो फिर मैं तुमको बताता हूँ, तुम्हारी बिल्डिंग तोड़ता हूँ, तेरे को मारता हूँ. तो मैं ये तंग आके फिर थाना खंडनी विभाग में गया था और उधर जाके मैंने बोला प्रदीप जी शर्मा के पास में, उन्होंने मेरी फरियाद सुनी और इनके ऊपर कंप्लेन लिखी है. अब मेरी यही है कि इनको जल्दी से जल्दी आप इन पर कार्रवाई करो. इनके पास मेरे जैसे इन्होंने ये बोल रहे हमने तेरे जैसे 56 बिल्डरों को हमने वसूली किया है, नगर पालिका में जाके पूछ सबसे मादरचोद नगर सेवक कौन है, सब तेरे को मेरा नाम नीलेश चौधरी का नाम बताएंगे, तू जाके पूछ, हमको हमारा पैसा दे. तो प्रदीप शर्मा जी ने मेरी फरियाद सुनी है, उनके ऊपर FIR लिखी है. मी पहिल्यांदा तर जो माझ्यावर आरोप झालेला आहे, एक विकास राठी म्हणून नावाचा एक व्यक्ती बिल्डर आहे, तो माझ्या वार्डामध्ये गेल्या 8 वर्षापासून काम करत आहे आणि मी जवळजवळ आज 16 वर्षे झाली मी राजकारणामध्ये आहे, नगरसेवक या पदावर कार्यरत आहे. पण ज्या विकास राठेंनी माझ्यावर जो आरोप केलेला आहे का मी त्याच्याकडनं खंडणी मागितली, 60 लाख रुपयाची खंडणी मागितली, त्याच्यातून 20 लाख रुपये मला दिले,
तर त्यांनी मला पैसे कुठे दिले किंवा मला चेकनी दिले कॅशनी दिले किंवा माझ्याकडे काय त्यांनी आय टीमध्ये त्याच्या फाईलमध्ये दाखवले त्याच्यावर काय पुरावे आहेत ते काय पुरावे देऊ शकत नाही तो. पण माझ्यावर जो आरोप केलेला आहे ते निदान तो खोटा आहे. माझी बदनामी करण्यासाठी हेतुपुरस्कर हा केलेला कट कारस्थान आणि राजकीय पेरणीने हा झालेला कट कारस्थान आहे. माझं वाटते की तुम्ही काही तक्रार महापालिकेकडे केल्या होत्या आणि तिथल्या स्थानिक रहिवाशींनी पण केल्या होत्या. पहिला स्थानिक रहिवाशी जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा आमच्या सत्कारवेळेस त्यांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे श्यामधनी हाईट्सवाल्यांनी. श्यामधनी जी जुनी बिल्डिंग आहे त्यांनी का आमच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत का आम्हाला इथे जो ओपन गार्डन जो आम्हाला मंजूर केलेला आहे तो ओपन गार्डन हा त्यांनी ठेवलेला आहे आणि ते कंपाऊंड मार मारलेला आहे आणि त्याचा गेट वेगळा केलेला आहे. त्याच्यानंतर आमच्या पार्किंगच्या जागेवर त्यांनी अनाधिकृतरित्या गाले बनवले आहेत. खालती बेसमेंटच्या ठिकाणी रॅम बनवताना त्यांनी पार्किंग ठेवलेली होती ती रॅम नाही बनवला तिचं काम आता पण चालू आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्यांनी 24 मीटरचा जो रस्ता आहे कामतगर धामणगर नाका तो 24 मीटरच्या रस्त्याचा इफेक्ट पूर्ण घेतला TDR घेतला पण तो 24 मीटरचा रस्ता अजूनही तो त्यांनी तसंच ठेवलेला आहे. जो 40 फूट त्याला रस्ता सोडायचा होता तो रस्ता न सोडता त्यांनी तो पुढंच गेट मारलेला आहे. अशा आम्ही त्याच्या सर्व तक्रारी कमिशनरला केलेल्या आहेत. ते आपण ऑगस्टमध्ये केलेल्या आहेत 14/8/2017 का बाबा याची तुम्ही चौकोल चौकशी करून तिथे रहिवाशी जे लोक आहेत त्यांना ओसीम नाही यांनी सर्व फसवणूक केलेली आहे. आम्ही त्याच्याविषयी पण आम्ही कोर्टात न्यायालयात धाद मागणारच आहोत का याला याच्यावर कठोरचे कठोर बिल्डर आणि फसवण्याचं काम केलेलं आहे आणि लोक तिथल्या ती नगरसेवकाकडे जाणार नाही तर दुसऱ्याकडे कोणाकडे जाणार. त्याच्यामध्ये एक ऑडिओ क्लिप पण त्यांनी दाखवलेली आहे जेव्हा तुमच्या मध्यस्थी आहे तो बोल नाव घेतो. मी तेच सांगितलं तुम्हाला का जो मध्यस्थी माणूस आहे मोडाराम चौधरी हा सोनार आहे. सोन्याचा आता महेश पाटीलचा घेणं देणं हनुमान चौधरीचा घेणं देणं माझं त्याच्याशी बरोबर घेणं देणं सोन्याच्या व्यक्तीचं असेल त्याने आम्हाला दाखवा पुरावा कुठला त्याच्याजवळ त्यांनी आम्हाला पैसे देताना काय फोटो काढलेले आहेत चेकनी पेमेंट केलेलं आहे कॅशनी केलेलं असा काहीतरी तर पुरावे तर दिले पाहिजेत. बिनपुराव्याच्या जर कोणी गुन्हे असे दाखल करत असेल तर निदान तर खोटं आहे आणि आमची बदनामी करण्याचाच प्रयत्न आहे. नेमकी तुमच्या घराची वास्तुशांती असतानाच हा आरोप त्यांनी चौकशीची देखील तो मागणी करतो. आता विषय असा आहे का जो माझा घर बनलेला आहे तो परमिशन घेऊन बनवलेलं ते महापालिकेमध्ये त्यांनी काढावा. माझ्याकडे जे वस्तू आणलेल्या आहेत त्या मी इन्कमटॅक्सला दाखवलेल्या आहेत. मी धंदेवाला आहे मी इन्कमटॅक्स भरणार आहे. मी माझ्याकडे शेती आहे माझे धंदे आहेत धंद्याची त्याची चौकशी करा इन्कमटॅक्सला दाखवा. आम्ही तर इन्कमटॅक्सला आम्ही स्वतः मागणी करणार आहोत का तुम्ही जे त्यांनी दाखवलेलं आहे का 20 लाख आम्हाला दिले ते त्यांनी इन्कमटॅक्समध्ये दाखवले आहेत का 20 लाख रुपये आम्हाला दिले किंवा आम्हाला देतात ते पुरावे दाखवले का. आम्ही आमच्या बंगल्याची वास्तू आता 4.5 वर्ष झाली आम्ही पकला बनवतो आत्ताच न बनवला ना आत्ताच असं काय घडलं की बरोबर माझ्या वास्तू शांतीच्या 1 दिवस अगोदर हा गुन्हा रजिस्टर केला आणि मला नाक त्रास माझ्या परिवाराला नाक त्रास देण्याचा हा षडयंत्र राजकीय पेरणी झालेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे.